मुलांनो नमस्ते. आज आपण आपल्या इंग्रजीतला एक दुसरा छान टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे स्पूनरिझम. नाव आहे स्पूनरिझम. स्पेलिंग नीट लक्षात घ्या, स्पूनरिझम. आता स्पूनरिझम म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपला मेंदू जसा विचार करतो तसे तसे आपण बोलत जातो. पण कधी कधी गंमत काय होते, आपला मेंदू खूप भरभर विचार करत असतो. त्याच्या विचारांची गती, मेंदूच्या विचार करण्याची गती आणि आपल्या बोलण्याची गती याच्यामध्ये अंतर पडतं. मेंदू खूप भरभर विचार करतो आणि त्या मनाने आपण खूप सावकाश बोलत असतो. त्यामुळं मेंदूच्या विचारांची गती आणि आपल्या बोलण्याची गती याच्यामध्ये गफलत होते आणि बोलताना काही काही गमती जमती होतात. काय होतं, आपल्याला जे बोलायचं असतं ते बोलताना दोन शब्दांच्या पहिल्या अक्षरांची अदलाबदली होते, किंवा दोन शब्दांच्या पहिल्या अक्षरांमधल्या काना, मात्रा, वेलांटी, उकार ह्याच्यामध्ये अदलाबदली होते आणि गमतीदार शब्द तयार होतं, त्यातून विनोद तयार होतो. त्याला म्हणतात स्पूनरिझम. हे स्पेलिंग काय नीट लक्षात घ्या आणि ते नंतर वहीमध्ये लिहून काढा. तर ह्या स्पूनरिझमची काही काही उदाहरणं आपण आज बघणार आहोत. बघा, पहिलं उदाहरण. मला म्हणायचं आहे कुलूप किल्ली. मला म्हणायचं आहे कुलूप किल्ली. पण बोलताना गंमत काय झाली, ह्या किल्लीमधला ही वेलांटी, या किल्लीची ही वेलांटी इथं आली, पहिल्या अक्षरांमध्ये आली. ती पहिल्या दोन अक्षरांमध्ये गेली आणि ते झालं किली. जे आहे कुलू ते झालं किली. आणि हा उकार, पहिल्या शब्दामधला हा उकार इकडे गेला आणि त्याची झाली कुल्ली. किल्लीच्या जागी झालं कुल किल्ली. आता मला म्हणायचं आहे कुलूप किल्ली. पण मग म्हणताना झालं काय, किलीप कुल्ली. याला म्हणतात स्पूनरिझम. आता दुसरं उदाहरण बघा. आता पावसाळ्याची हवा आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, हवा कशी आहे, गार हवा आहे. आपण काय म्हणतो, गारगार वारा. पण म्हणताना काय झालं, गारगार वारा. म्हणताना काय झालं, हा ग गेला इकडं आणि व आला इकडं, झालं वारवार गारा. समजतं आहे, याला म्हणतात स्पूनरिझम. आणखी एक उदाहरण बघा. आपल्या घरामध्ये एक कार्यक्रम असतो, खूप सारे नातेवाईक येतात आणि मग एवढ्या सगळ्या लोकांसाठी स्वयंपाक करायचं असतं. मग काय करतात, घरातल्या सगळ्या बायका एकत्र येऊन स्वयंपाक करतात. त्यातल्या त्यात पोळ्या करताना, चपात्या करताना काय होतं, दोघीजणी मिळून करतात. अशा दोघीजणी मिळून चपाती करत होत्या. त्यातल्या एकीनं काय म्हटलं की तू लाट, तू चपात्या लाट, मी भाजते. काय म्हटलं, तू लाट, मी भाजते, असं म्हणायचं होतं. आणि म्हणताना चुकून काय म्हणाली, या लाटमधला ल गेला इकडं, झालं भाट. आणि हा भ आला इकडं, हा भ गेला, ल आला इकडं, झालं लाजते. म्हणायचं होतं, तू लाट, मी भाजते. आणि म्हणताना काय म्हणाली, तू भाट, मी लाजते. याला म्हणतात स्पूनरिझम. समजतंय. आणखी एक उदाहरण बघा. बस स्टॉपवरती गर्दी होती, बसला यायला उशीर लागत होता. एकाला खूप गडबड होती, तो शेजारच्या माणसाला विचारायचं होतं, त्याला घडी में कितना बजा. त्याला म्हणायचं होतं, घडी में कितना बजा. बोलताना चुकून गडबडीत काय म्हणला, बजी में कितना घडा. तो सांगणारा पण तसाच होता, उत्तर देणारा. यानं विचारलं, घडी में कितना बजा. त्याला म्हणायचं होतं, पावणे नऊ. पण त्यानं सांगितलं काय, नाव नाही पाव. त्याला म्हणतात स्पूनरिझम. आणखी एक उदाहरण बघा. गो अँड टेक अ शॉवर. टेक अ शॉवर म्हणजे आंघोळ कर. गो म्हणजे जा आणि आंघोळ कर. मला म्हणायचं आहे काय, गो अँड टेक अ शॉवर, जा आणि आंघोळ कर. गडबडीत काय झालं, हाटी, हाट गेला इकडे आणि श आला इकडं. मग टेकचं झालं शेक. शेक म्हणजे हलवणे. आणि हाटी गेला इकडं, शॉवरचं झालं टॉवर.
टॉवर म्हणजे तुम्हाला माहिती मोबाईलचे मोठे मोठे टॉवर, शेकर टॉवर, टॉवर हॅलो म्हणायचं आहे काय, गो अँड टेक अ शॉवर, जा आणि आंघोळ कर, आणि म्हणलं काय, जा आणि टॉवर हॅलो, शेकर टॉवर. आणखी एक उदाहरण, यू हॅव मॅड मॅनर्स, यू हॅव बॅड मॅनर्स. बॅड मॅनर्स म्हणजे काय, वाईट सवयी. आता हा ब गेला इकडं आणि म आला इकडं, ब इकडं गेल्यावर झालं त्याचं बॅनर्स आणि म इकडं आल्यावर याचं झालं मॅड. बॅडचं झालं मॅड, मॅनर्सचं झालं बॅनर्स. मग मला म्हणायचं आहे काय, यू हॅव बॅड मॅनर्स. त्याच्याऐवजी मी म्हणलं यू हॅव मॅड बॅनर्स. मॅड म्हणजे वेडपटपणाचे, बॅनर म्हणजे तुम्हाला माहिती आहेत मोठे मोठे बोर्ड असतात ते बॅनर. मॅड म्हणजे येडपट. खरं म्हणायचे तुला वाईट सवयी आहेत, त्याच्याऐवजी मी कळलं तुझे जे बोर्ड आहेत ना काहीतरीच आहेत वेडपटपणाचे, त्याला म्हणतात स्पूनरिझम. आपल्या पुस्तकातल्या पेज नंबर 73 खरं म्हणजे हा टॉपिक थोडा नंतर आहे पण टॉपिक छान आहे म्हणून मी तो आधी घेतला. पेज नंबर 73 स्पूनरिझमची काही उदाहरणं आहेत. तुम्ही पेज नंबर 73 काढा आणि यातली दोन उदाहरणं, गो अँड टेक अ शॉवर आणि यू हॅव बॅड मॅनर्स, ही दोन उदाहरणं त्या ॲक्टिव्हिटीमधले आहेत. बाकीची उदाहरणं तुम्हाला बघा दुरुस्त करता येत आहेत का. आणि आता हा व्हिडिओ परत एकदा बघा आणि जी जी उदाहरणं मी सांगितली आहेत पहिल्यापासून, कुठंपासून, कुलूप किल्लीपासून, तिथंपासूनची सगळी लिहून काढा. ठीक आहे, बाय.